विचार एकच करते कारण याचा तुम्ही शेवट केला खरा पण हा नक्की शस्त्राने गेला की बोलून गेला ते काही कळलं नाही ते आम्हाला स्वसंबंध नाही आम्ही वार केला एवढा निश्चित आमचे मित्र भाई पारसेकर राहणार शिरवल यांनी माझ्या कलेचा गौरव केला हे लाख मला तर 100 रुपयात पारितोषिक दिलंय भाई पारसेकर राहणार कणकवली शिरवल यांचे आभार मानून यातच निकाल करते तसंच रमेश तांबे आणि आमची कालकाक्ष ही जी भूमिका साकारली ते पप्पू साटम यांच्या कलेचा गौरव त्यांनी केलाय आणि 50 रुपयात पारितोषिक दिलंय पप्पू साटम यांच्या वतीनं मी आता स्वीकारतो पंटीशे आणि गोट्याशे या दोघांनी आमच्या संगीत साथीच्या कलेचा गौरव करून हे बहुमत वाचून दिलंय आमची संगीत साथ मध्ये हार्मोनियम पप्पू घाडीगावकर पप्पा चेतन मिस्त्री आणि तारक्षक विनायक सावंत यांच्या वतीनं या बहुमत वर्षाचा मी स्वीकार करतो यहा नेमका असुरच आहे की नाही संभ्रम पडला होता क्षणभर कारण आहे त्याला अगं ज्यावेळी अथांग विश्व निर्माण झालं त्यावेळी ब्रह्मदेवाने सागर निर्माण केला जग आणि त्याच्या रक्षणासाठी प्रथमता ठेवलं ते यांना ठेवलं म्हणून हे रक्षण म्हणून राक्षस नसेल तर केव्हाही याचा परिचय देणं अवघड झालं असतं हे असं वागले याच्या मनाशी कारण आहे ते कारण योग्य वेळताक्षण मी तुला सांगेलच सांगेल पण अशा वाईट शक्तीचा नाश आज तुम्ही केला अर्थात तुमचे उपकार कसे म्हणावे काहीच कळत नाही पण मला सांगा कोण तुम्ही मी सुंदरी नाग लोकात माझा जन्म नाग लोकांमध्ये वास्तव्य अर्थात नाग कुळात जन्म माझा झाला सुमुख माझे नाव चिकूर माझे मित्र समाधान वाटत आज तुमची भेट झाली एवढंच नव्हे तर या काळाच्या संरक्षणात तुमच्यातून घडलंय अर्थात मन समाधानी झालं पण हो मी सुद्धा कुणी समाधान हवे तर देवेंद्र महाराज यांचे सारथी मातले यांची कन्या गुणकेशी मगाड आपलं वास्तव्य देवेंद्र महाराज यांचे सारथी मातले यांची कन्या पण आपण आणि याला कारण आम्ही इथपर्यंत का राहतो यांच्या मुळाशी कारण एकच आहे आणि ते कारण म्हणजे फक्त बरं संशोधन आहे आणि बरं संशोधन करण्यासाठी आम्ही एकसारखी फिरतोय फक्त माझ्या लग्नासाठी आणि म्हणूनच आज मला असं वाटू लागलं हे बरं संशोधन आजपासून संपलंय म्हणजे तुला वर शोधण्यासाठी खूप तुम्ही फिरत आहात आज वर संशोधन संपलं वर संशोधन संपलंय म्हणजे आपल्याला कोणी पसंत आलाय का ओ माझ्या देहाला साधी शोभे असा वर माझ्या पाहण्यात आहे आणि तो वर कोण असेल तर फक्त मी हो नाही कोणते शब्द तुझ्या मुखावर बाहेर पडतायत तो वर मी आहे पण मी तर तुला आताच पाहिजे अहो मला कारण बरं संशोधन करण्यासाठी स्वर्ग मृत्यू पाताळ्या तिन्ही लोकात आमचं जाणं झालं पण एकही वार मला हवा तसं मिळाला नाही पण ज्या क्षणी मी तुम्हाला पाहिलं हे तुमचं समुद्र पाहून पण माझं भारावून गेलं मी आसक्त झाले फक्त तुमच्यावरती झाले आणि मनोमनी ठरविलं लग्न जीवनात करावा तर फक्त तुमच्याशी पण हे जरी सत्य असलं तरी तुझा आचरण वेगळं तुझं राहणीमान वेगळं माझा जन्म झाला माझं तुला माझं राहणीमान वेगळं हे तुझं माझं तुळणार कसं और सारे काही करते मला और ज्या क्षणी मी तुम्हाला पाहिले त्या क्षणी मी ठरलेलं आहे जीवनात वाटण्याची संकट होत्या माझ्या जीवनात काही फरक तरी चालले पण फक्त मला लग्न तुमच्याशी करायचं आहे आणि म्हणून आज माझ्या मनातली भावना मला तुम्हाला अशा कोणत्या एकसाठी पार्टी मी तुमच्याकडे अहो आज तुमची माझी भेट झाली तेव्हा हा आता दुरावा आम्हाला नकोय हा परकेपणा हा आता आम्हाला नकोय तेव्हा जवळ येऊ ज्याप्रमाणे माझ्या मनातील होणं मी तुम्हाला सांगते तसंच तुमचे मनातील भावना लवकरात लवकर मला कथन करा म्हणूनच एकदा सांगायचं ऐकायचं पण ऐकायचं
Thank you.
तुमची माझी भेट पुनश्च नक्कीच होणार. पण लक्षात ठेव, तू शब्द दिलाय की केलेला प्रेम नाट्रसिको रमेश हरी तांबे. रमेश हरी तांबे यांनी माशिकलेचा गौरव केलाय. हे लाख मला तर शंभर पाच तारख शिकलंय. रमेश हरी तांबे आभार मानून यातच स्वीकार करतो. मारुती पाटील याचकडून आमच्या संगीत साथीच्या कलेचा गौरव केलाय. मारुती पाटील यांचे आभार मानून आमच्या संगीत साथीच्या वतीने या बहुमोल बक्षाचा मी स्वीकार करतो. तू शब्द दिलायस, आता दिलेला शब्द पूर्ण करणं हे सर्वस्वी तुझ्या हाती आहे. अर्थातच तुमची माझी भेट उदय तुमच्या नाद होता हो मी निश्चित दिला. मी वाचा शब्द मी तुम्हाला दिलाय.